What? Itulah hasil diri saya. आठवड्यामध्ये कोकणवारी झाली आणि या आठवड्यामध्ये आम्ही सर्व भाऊ भावंड आणि माझी वाईफ म्हणजे फॅमिलीज पूर्ण आम्ही आता निघालेलो आहोत ते कर्जतला. ते आदेश मात्रे म्हणून सर आहेत, त्यांचा कर्जतला सावली फार्म आहे, त्या ठिकाणी आम्ही निघालो आहे. मी बाईकवरनं निघालो आहे, बाकी सर्वजण फोर व्हीलरमधनं निघाले आहेत. ब्लॉक करायचा होता म्हणून मुद्दाम बाईकवरनं निघालो, बाईक म्हणजे स्कूटीवरून, माझ्या ज्युपिटरवरून. ज्युपिटरला माझ्या 5 पंक्चर आहेत आणि ते नेमकं नशिबाने मला कळलं ते ऐरोलीमध्येच. आता पंक्चर वगैरे नीट करून घेतो आणि तुम्हाला भेटतो थेट पनवेलमध्ये. सचिन ट्रॅव्हल्समध्ये असताना आम्हाला पर्यटनाची बाराखडी शिकवणाऱ्या आदेश मात्री सरांच्या कर्जत जवळच्या करुणेची सावली या फार्महाऊसला आम्ही सर्वजण निघालो. कर्जत मार्गे जायचं असल्याने ऐरोली तुर्बे बेलापूर करत आम्ही पनवेलला यायचं ठरवलं होतं. प्लॅनमध्ये पनवेलचा फेमस वडापाव देखील होता, पण ऐरोलीला झालेला पंक्चर आणि नंतरचं ट्रॅफिक यामुळे वेळेअभावी हा प्लॅन फसला. पनवेल बायपास करून नवी मुंबई एअरपोर्टच्या प्रस्तावित जागेजवळून आम्ही निघालो. या ठिकाणी कमाल गाडी पळवली, रोड पण मस्त प्रशस्त केला होता. आता थांबायचं ठरलं ते थेट चौक फाट्याला. जुन्या मुंबई पुणे हायवेला हे चौक फाटा आहे, येथूनच कर्जतला रस्ता जातो. बघ काय खायला मिळतंय का सर. 2 तासाने आम्ही पोचलोय चौक फाट्यावर. इथून पुढे तुम्हाला एनडी स्टुडिओ आहे, पण आम्ही एनडी स्टुडिओला जाणार नाही आहोत. आम्हाला थोडा लेट झालं आहे निघायला, कारण आम्ही दोघंजणच बाईकवर आहे, बाकी सर्वजण फोर व्हीलरवरनं चालले आहेत. त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट फार्म हाऊसला जाणार. बऱ्याच दिवसांनी मी आणि माझी मिसेस दोघंजण चाललो आहे कुठेतरी फिरायला. मागच्याच आम्ही गेलो होतो, पण आम्ही पुण्याला गेलो होतो तिच्या माहेरी. आणि आज आम्ही चाललो आहे कर्जतला, सावली फार्म हाऊस म्हणून आहे त्या ठिकाणी चाललो आहे. थोड्या वेळाने तुम्हाला दिसेलच सावली फार्म हाऊस कसं आहे ते. मागच्या विकेंडला पूर्ण कोकणात घालवलं होतं आणि या विकेंडला मी कर्जतला. चौक फाट्याहून अर्ध्या तासातच आम्ही कर्जतला पोहोचलो. अजून 8 किलोमीटर बाकी होते आणि मुसळधार पावसाने आम्हाला कर्जतमध्येच गाठले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट एवढा होता की भीतीने काही शूट करणे सोडा आकाशाकडे पाहायची देखील आमची हिंमत होत नव्हती. आम्ही दोघं जॅकेट असूनही चिंब भिजलो. फार्म हाऊसवर पोहोचलो तेव्हा साधारण आम्हाला तासभर लागला होता. फार्म हाऊसला पोहोचून पहिल्यांदा आदेश सरांना भेटलो आणि नंतर थेट उडी घेतली ती स्विमिंग पूलमध्येच. नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग मंडळी, आम्ही पोहोचलो आहे सावली फार्मला. मी सचिन ट्रॅव्हल्समध्ये काम करत असताना आदेश सर होते, त्यांचं हे सावली फार्म आहे. फार मजा येते. आणि यावेळेला आम्ही फक्त दोघं तिघंजर नाही आहोत, टोटल आमची फॅमिली या ठिकाणी आलेली आहे. आणि घ्यायचं म्हणतो आहे पण ते नको म्हणते आहेत, तरी पण येतीलच ते कॅमेऱ्यामध्ये. आता हे जे पाठमोरे चालले आहेत आमच्या भावाजी. गेला 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 टाकून दिला.
जिथे उभे होतो तिकडे सरांचा बंगला आहे आणि त्याच्या मागे बरोबर ते फार्म हाऊस आहे सरांचं. तर त्या फार्म हाऊसमध्ये आम्ही राहिलो होतो आणि आमच्यासोबत महिला मंडळ जे आलं आहे ते त्या बंगल्यावर थांबलो होतो. मजा येते. रात्रभर आम्ही धमालकर होतो. संध्या साधारण सकाळचे 4 वाजले आम्हाला झोपेपर्यंत आणि त्यात सरांनी एकत्र काम केलं असल्यामुळे टोरलीटचे भरपूर किस्से बाहेर आले. आता सगळेजण चहा घेण्यासाठी जमलो तिकडे. आला ना चहा बोलले सर चहा. तिची स्टोरी तर तू काय ऐकशील. एक होता वाघ, एक होता एलिफंट, एक होता डॉग, असं एक होता तुम्ही इमॅजिन केला. तुला हसते दिली चहा. तुम्हाला जर सावली फॉर्मला यायचं असेल तर तुम्ही देखील या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी जर तुम्ही आला तर तुम्हाला या ठिकाणी 2 डॉर्मेटरीज येते. आता मी ज्या डॉर्मेटरीमध्ये उभा आहे ती AC डॉर्मेटरी आहे आणि त्याच्या बाजूला नॉन AC डॉर्मेटरी आहे. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो ती नॉन AC डॉर्मेटरी आहे. इथलं जेवण अतिशय सुंदर आहे. विथ फॅमिली, एकच कुटुंब असेल, एकच ग्रुप असेल तर या ठिकाणी राहण्याची एकच मजा आहे. कर्जतपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावरती चोचीवाडी या नावाच्या गावामध्ये म्हणजे कोंदिवडेच्या जवळच आहे त्या ठिकाणी हा फार्म हाऊस आहे.